फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नमस्कार. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज दिनांक 20 मे शुक्रवार वैशाख कृष्ण पंचमी बिपिन चंद्रपाल स्मृतिदिन तसच कश्यप ऋषी जयंती. राशी भविष्य कार्यक्रमामध्ये मी धनंजय गद्रे गुरुजी आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचं सुभाषित परिचरितव्या संतो यद्यपि कथयंती नो सदुपदेशम यास्तेषां स्वैर कथास्ता एव भवन्ति शास्त्राणि. या सुभाषितामध्ये अतिशय सुंदर असा गर्भितार्थ आहे. सज्जन कोणाला म्हणावं? चांगल्या मार्गानं चालणारे, चांगली वाणी बोलणारे, चांगल्या पद्धतीनं वागणारे, आचरण शुद्ध असणारे आणि जे नेहमी सज्ज आहेत अशांना आपण सज्जन असं म्हणतो. सुभाषिताचा अर्थ असा सांगतो, परिचरितव्या संतो. संतो, संत म्हणजे सज्जन, जे आपल्याला मार्गदर्शन देतात. यद्यपि कथयंतिनो सदुपदेशम यास्तेषां स्वैर कथास्ता एव भवन्ति शास्त्राणि. सज्जनांनी काहीही जरी बोललं तरी ते आपण शांतपणे ऐकावं आणि त्यातला रसास्वाद चाखावा. कारण त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीमागचा अर्थ आपलं जीवन बदलणारा असतो. एव भवंती शास्त्राणी, ते शास्त्र सांगतात, उत्तम अशा शास्त्राचं मार्गदर्शन करतात. आणि म्हणून परिचरितव्या म्हणजे सेवा. अशा संतांची सेवा करत जावं. जे स्वैर जे म्हणून बोलतात, सहज म्हणून जे बोलतात, ते सुद्धा आपल्याला आनंद देणारं असतं, आपलं जीवन बदलणारं असतं. थोडक्यात, सज्जनांची पारख करावी, गुरुजनांची पारख करावी आणि त्यांच्या संगतीमध्ये राहावं. संतांनी सांगितलं, सज्जनांनी सांगितलं, सदा संतापाशी जावे. का? तर ते जे काही बोलतील त्यातून आपल्याला आनंद मिळेल, सद्भावना मिळेल, योग्य विचार मिळेल आणि त्या योगे आपलं जीवन योग्य मार्गावर येईल. म्हणून या सुभाषिताचा अर्थ आपलं जीवन बदलणारा आहे. आज वार शुक्रवार, आपल्या राशीमध्ये काय आहे ते पाहूया. राशीचक्रातली पहिली रास मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस हा सुखमय, आनंदमय आहे. आपल्यापैकी पायलट या क्षेत्रात तसंच फोटोग्राफी करणारे यांच्याकरता ग्रहमान उत्तम, नवीन संधी प्राप्त होतील. राशीकरता शुभ रंग पिवळा, शुभ अंक 2. श्री कुलदेवताभ्यो नमो नमः हा मंत्र 40 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. वृषभरास. वृषभ राशीकरता आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा आहे आणि सुखाचा आहे. आज आपल्यापैकी काही जणांना लॉटरीचं तिकीट घेऊन बघायला हरकत नाही. आपल्या राशीमधले जे लेखक आहेत किंवा पौरोहित्य करणारे आहेत, त्यांच्याकडून काहीतरी नवीन निर्मिती होईल.
राशीकरता शुभरंग पांढरा, शुभ अंक 3। आज आपण नमो देव्यई महादेव्यई शिवायई सततं नमः हा मंत्र 22 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल। मिथुन रास, मिथुन राशीकरता आजचा दिवस भरभराटीचा आहे। आपल्या एखाद्या मित्राची भेट आज होईल, त्यामुळे आपण आनंदात असाल। मिथुन राशीपैकी जे कायदेतज्ञ आहेत किंवा किराणा मालाचे व्यावसायिक आहेत त्यांच्याकरता ग्रहमान उत्तम आहे। शुभ रंग आहे भगवा आणि शुभ अंक 5। आज आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र 17 वेळा म्हणावा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या। कर्करास, कर्क राशी करता आजचा दिवस छप्पर फाडके आनंद देणार आहे। आपल्या मुलांकडून आपल्याला काही सुवार्ता समजतील, त्यामुळे आपण समाधानी असाल। आज आपल्यापैकी जे कोणी अभिनेते अभिनेत्री आहेत किंवा टेक्निशियन्स आहेत त्यांच्याकरता ग्रहमान उत्तम आहे, अनुभव चांगला येईल। आपल्या राशीकरता शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक 5। आज आपण नमो भगवती दुर्गा देवी नमः हा मंत्र 53 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल। सिंहरास, आजचा दिवस छप्पर फाडके आनंद देणार आहे। आपल्या जुन्या मित्रांच्या भेटीगाठी आज घडतील, त्यामुळे आपल्याला समाधान आणि आनंद मिळेल। राशीकरता शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक 9। आज आपण नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 35 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या। कन्यारास, कन्या राशीकरता आजचा दिवस हा समतोल स्वरूपाचा आहे, थोडासा काळजीचा आहे। काही धावपळ झाल्यामुळे आपण त्रासून जाल। आपल्या राशीपैकी जे कोणी रंगभूषाकार आहेत तसंच जे विद्यार्थी दशेमध्ये आहेत त्यांना ग्रहमान उत्तम आहे। शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक 8। आज आपण या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः हा मंत्र 19 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या। तुलारास, तुला राशीकरता आजचा दिवस सुखमय आणि आनंदमय आहे। आज विवाह इच्छुकांकरता काही चांगल्या संधी चालून येतील। तुला राशीपैकी जे कोणी गायन क्षेत्रात आहेत किंवा नृत्य दिग्दर्शक आहेत त्यांच्याकरता ग्रहमान अतिशय सुरेख आहे, त्याचा आपण अनुभव घ्याल। राशीकरता शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक 2। आज सप्तशती पाठातलं अर्गला स्तोत्र वाचा, आनंद मिळेल। वृश्चिक रास, भरभराटीचा आजचा दिवस। आज आपल्याला वास्तू खरेदी करता योग चांगला आहे। जे फळभाज्यांचं लागवड करणारे आहेत त्यांना चांगल्या संधी, चांगला व्यवसाय मिळेल। आपल्या राशीकरता शुभ रंग आहे भगवा आणि शुभ अंक 4। आज कुलदेवतायै नमः हा मंत्र 50 वेळा म्हणा, सुखप्राप्ती होईल। धनुरास, धनुराशीकरता आजचा दिवस हा भरभराटीचा आहे, सुखाचा आणि आनंदाचा आहे। आज आपल्यापैकी जे कोणी कीर्तनकार आहेत किंवा जे कोणी लोणची पापड उद्योजक आहे त्यांच्याकरता उत्तम अशा प्रकारचं ग्रहमान आहे, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या। राशीकरता शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे 9। आज आपण नमो भगवती कुलदेवतायै हा मंत्र 35 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्या।
मकर रास, मकर राशीकरता आजचा दिवस हा भरभराटीचा आनंदाचा आणि छप्पर फाडके आनंद देणारा आहे. आज आपल्यापैकी जे कोणी केमिकल इंजिनियर आहेत किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये कार्यरत आहेत त्यांच्याकरता नवीन संधी, काहीतरी चांगला पुरस्कार प्राप्त होईल. राशीकरता शुभ रंग पांढरा आणि शुभ अंक 6 आहे. सप्तशती पाठामधला रहस्यत्रयाचं पठन करा, आनंद प्राप्त होईल. कुंभरास, कुंभ राशीकरता आजचा दिवस एक वेगळी अनुभूती देणारा असणार आहे. आपल्या बालपणीचे काही सखे सोबती आपल्याला आज भेटतील, त्यामुळे आपल्याला आनंद मिळेल, आपण सुखी व्हाल. आपल्या राशीपैकी जे शिक्षकी पेशामध्ये आहेत तसंच जे जमीन खरेदी विक्री व्यवसायामध्ये आहेत त्यांना आज काहीतरी चांगला लाभ होणार आहे. आपल्या राशीकरता शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक 2. आज आपण या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः हा मंत्र 55 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. मीन रास, मीन राशीकरता आजचा दिवस हा समतोल स्वरूपाचा आहे. एखाद्या जुन्या व्यवसायामध्ये आपण समजा कार्यरत असलात तर काहीतरी त्याच्यामध्ये व्यवसाय बदल करावा असं आपल्याला वाटेल आणि त्यामुळे थोडीशी उदासीनता येईल, पण आपण योग्य तो विचार करा, ज्येष्ठांचा सल्ला घ्या, निश्चित आपल्याला त्याच्यातून तोडगा निघेल. राशीकरता शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक 4. आज आपण या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः हा मंत्र 45 वेळा म्हणा, आनंद आणि सुखाची प्राप्ती होईल असा अनुभव घ्या. पांडुरंग हरी, जय जय वासुदेव हरी, असा गजर पंढरी क्षेत्रामध्ये जेव्हा होतो तेव्हा तिथे वारकरी ह्या राऊळामध्ये नाचत असतात आणि जणू जसं नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग नाचायचे, नामदेव कीर्तन करी पुढे काय नाचे पांडुरंग, म्हणजे संतांची इतकी ओढ या भगवंताला की भगवंताला राहवत नाही, तो आपल्या जागेवरून उतरून येतो आणि या संतांच्या कीर्तनामध्ये नाचतो. आणि म्हणून तर सगळे संत पांडुरंगाला विठू माऊली असं म्हणतात, कारण या विठू माऊलींवर ज्याची श्रद्धा त्याच्या समस्त यातनांचा भार तो पांडुरंग वाहतो. इतकं उत्तम असं हे चैतन्य, चैतन्याचा गाभा तो पांडुरंग उभा विटेवरी, असं संत गातात आणि आपल्या मुखातून उच्चारतात. अशाच संत परंपरेमधले संत श्रेष्ठ चोखा मेळा हे पंढरी क्षेत्री राहणारे संत, त्यांची आज पुण्यतिथी. आपण संत चोखा मेळांच्या ह्या पावन स्मृतीला वंदन करूया आणि त्यांच्या जीवनामधली एक सुंदर कथा भगवत भक्तीची बघूया. इंद्राच्या दरबारामध्ये अशी पद्धत होती की रोज सभा सुरुवात होण्यापूर्वी प्रत्येकाला अमृत दिलं जायचं आणि अमृताचं प्राशन केल्यामुळे प्रत्येकजण शुचिर्भूत व्हायचा आणि नंतर मग त्या कामकाजाला सुरुवात व्हायची. आनंदमय असं ते काम चालायचं स्वर्गलोकामध्ये. आणि नित्याप्रमाणे अमृत देण्याची वेळ आली, तो अमृताचा कुंभ घेऊन इंद्रदेवतेचे सेवक तिथे आले आणि अचानक काहीतरी त्याला दर्प यायला लागला, त्याला काहीतरी कुवास यायला लागला. अमृताला कुवास आलेला आहे हे बघून इंद्राला आश्चर्य वाटलं की जे कधीही खराब होत नाही, जे कधीही नासत नाही, त्या अमृतात असं काय झालं बरं, म्हणून इंद्रदेवतेच्या मनामध्ये शंका आली. ह्या इंद्रदेवतेच्या मनामधली शंका इंद्रदेवतेनं सगळ्या देवांजवळ बोलून दाखवली, काळजीचं कारण आहे असं सगळ्यांनी सांगितलं. परंतु समस्त देवांमधल्या ऋषीगणांमध्ये अशी
चर्चा झाली की आता झालं ते झालं पण त्याच्यावरती उपाय काय, ते अमृत पुन्हा शुद्ध कसं होणार हा प्रश्न विचारला गेला. देवाधिदेवांमधल्या महाविष्णूंनी सांगितलं की हे अमृत आता या ठिकाणी खराब झालेलं आहे, या अमृताला दुर्गंधी येते, काय करावं? ऋषीमुनींनी याच्यावर आपला सल्ला द्यावा. सगळ्या ऋषीमुनींनी हा विषय आपल्यामध्ये घेतला आणि समस्त देवदेवतांना सांगितलं की ह्याला एकमेव पर्याय आहे. पृथ्वी तलावरती म्हणजे मृत्यूलोकामध्ये भूवैकुंठ म्हणजे पंढरपूर, या पंढरपूर क्षेत्रामध्ये जर का हा अमृताचा कलश नेऊन त्या पांडुरंगांच्या चरणाजवळ धरला तर त्या अमृत कुंभामधल्या ज्या काही दुर्गंधीच्या छटा आहेत त्या नष्ट होतील आणि तो अमृत कुंभ शुद्ध होईल. देवाधिदेव इंद्र म्हणाले, काय अवकाश आहे, मला आत्ताच्या आत्ता जाणं भाग आहे, कारण अमृताचा हा कुंभ हा योग्य झालाच पाहिजे, त्याचं शुद्धीकरण झालंच पाहिजे. आणि म्हणून इंद्रानं कोणताही विलंब न लावता त्वरित त्या पृथ्वी तलावरती प्रवेश केला. इंद्रदेवतेचा तो प्रवेश झाला साक्षात भूवैकुंठ पंढरपुरामध्ये, पंढरी नगरीमध्ये. आणि पंढरी नगरीमध्ये ते घेऊन आले पांडुरंगांच्या चरणाजवळ तो कुंभ घेऊन जाणार, पण भक्तांची दाटी होती, जायला रस्ता नव्हता. परंतु कोणीतरी तेजस्वी पुरुष आलेला आहे आणि काहीतरी पांडुरंगांच्या चरणावर घेऊन जातो आहे म्हणून सगळ्यांनी वाट करून दिली. भगवंत विटेवरी उभा कटेवरी हात, काय मौजेचा पंढरीनाथ, असं भजन सगळे तिथे करतायत. जल्लोष हरिनामाचा चालला आहे आणि हरिनामाच्या जल्लोषामध्ये तो कुंभ घेऊन इंद्रदेवता भगवंतांच्या चरणाजवळ प्राप्त झाल्या. भगवंतांनी त्या इंद्रदेवतेकडे बघितलं, अमृताच्या कुंभाकडे बघितलं. बा इंद्रा, काय समस्या आहे? इंद्रदेवतेने सांगितलं, देवा पांडुरंगा, समस्या अशी आहे की हा जो अमृताचा कुंभ आहे याला दुर्गंधी येते. देवांना त्याचं वाटप करायच्या वेळेला या दुर्गंधीनं आम्हाला पछाडलेलं आहे, काय करावं काही समजत नाही. समस्त ऋषीमुनी आणि देवगणांनी निर्णय घेतला की भूवैकुंठ पंढरपुरामध्ये तो कलश येईल आणि पांडुरंगांच्या चरणाजवळ जेव्हा लागेल तेव्हा तो कलश शुद्ध होईल. पांडुरंग म्हणाले, इंद्रदेवते तुम्ही आलेला आहात पण जागा थोडी चुकलेली आहे, कारण आता माझ्याकडे हा कलश शुद्ध होऊ शकणार नाही, पण या भूवैकुंठ नगरीमध्येच एक दिव्य असे संत आहेत की त्यांच्याकडे तुझं गेलास तर अमृताचा कुंभ मी स्पर्श करून शुद्ध होणार होता, त्यांनी नुसती दृष्टी जरी त्याच्यावरती टाकली तरी तो अमृताचा कुंभ शुद्ध होईल. इंद्रदेवतेला आश्चर्य वाटलं, असे कोण संत आहेत? तेव्हा त्यांनी सांगितलं की आज बारशी आहे, आज द्वादशी आहे, आणि ज्या संतांच्या अंगणामध्ये तुला पंक्तीच्या पंक्ती प्रसाद घेताना दिसतील त्या संतांकडे तू जा. त्या संतांचं नाव संत श्रेष्ठ चोखा मेळा. इंद्रदेवतेला आश्चर्य वाटलं, देव एखाद्या मनुष्याचं नाव घेतो आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठत्व त्याला देतो, म्हणून तर आपण पांडुरंगांना माऊली म्हणतो, जे आपल्यापेक्षा आपल्या संतांची आपल्या भक्तांची काळजी अधिक वाहतात. त्या पांडुरंगांजवळ ते गेलेले इंद्रदेव तिथून बाहेर पडले आणि लोकांना विचारत विचारत चोखा मेळांचा घर कुठे आहे, चोखा मेळा कुठे राहतात, प्रसाद मला घ्यायचा आहे, असं सांगत सांगत ते तिथपर्यंत गेले. बघितलं पंगत बसलेली आहे, रांग बाहेर उभी आहे, काही लोक प्रसाद घेण्याकरता वाट बघतायत आणि कोणीतरी तेजस्वी पुरुष एक कुंभ घेऊन पुढे निघालेला आहे. आणि तो कुंभ घेऊन चाललेला पुरुष बघितला, सगळ्यांना आश्चर्य वाटलं, हा तेजस्वी कोण? हा तर साक्षात देव वाटतोय. चोखा मेळांच्या त्या दारामध्ये इंद्रदेवता येऊन प्राप्त झाले. कोणीतरी त्यांना
निरोप दिला की दारामध्ये इंद्रदेवता साक्षात येऊन प्राप्त झालेले आहेत. चोखा मेळा म्हणाले की माझ्याकरता सगळे आपण बसलेले आहात ते इंद्रदेवापेक्षा श्रेष्ठच आहात आणि इंद्रदेवांच्या तोडीचेच आहात. आपली पंगत झाली की त्यांनाही पानावर बसवतो. इंद्रदेवता बाहेर थांबलेले आहेत. कोणीतरी मोठा माणूस आला की आपण आपल्या घरामध्ये जागा करून देतो, त्यांना बसायला आधी जागा देतो. पण चोखा मेळांच्या लेखी सगळे सारखे, कारण प्रत्येक जणाच्या हृदयातला भगवंत तो पांडुरंग, तोच त्यांचा देव. आणि म्हणून देहाला म्हणजे बाहेरच्या मुलाम्याला किंवा बाहेरच्या गोष्टीला किंमत न देता त्यांनी त्याच्या हृदयातल्या देवाला नमस्कार केला आणि विनंती केली, पंगत बसलेली आहे, आपण जरा बाहेर थांबा, पंगत झाली की तुम्हाला बोलवतो, तुम्हाला प्रसाद देतो. इंद्रदेवता म्हणाल्या की प्रसाद तर मला हवाच आहे, मी प्रसाद घेणार आहे, पण माझं वेगळं काम आहे. माझ्या हातात जो अमृताचा कुंभ आहे, हा अमृताचा कुंभ याला दुर्गंधी येते. आणि पांडुरंगाने सांगितलं की केवळ आपण दृष्टी याच्यावरून फिरवा, तो अमृताचा कुंभ शुद्ध होईल. चोखा मेळा म्हणाले, माझ्याकडे अनेक जण भोजन करतायत, यांचं अन्नदान बाकी आहे, या सगळ्यांचं अन्नदान बाकी झालं की मी निश्चित आपल्या मनातली इच्छा पूर्ण करीन, परंतु अन्नदान होण्याकरता अजून बराच कालावधी जाईल, आपण तोपर्यंत थांबावं. तेव्हा इंद्रदेवता म्हणतात, अहो मी स्वर्गातला देवांचा राजा इंद्र इथे उभा आहे, तुम्ही हे अमृत जर का त्याच्यावरती नजर फिरवलीत ना, तर हे अमृत शुद्ध होईल आणि मी हे अमृत थोडंसं तुम्हाला देऊनही जाईन. त्याच्यावर चोखा मेळांनी सुंदर उत्तर दिलं. चोखा मेळा म्हणतात, अमृत आम्हाला काय गरज आहे, आम्ही पांडुरंगाचं नाम अमृत सेवन करून इतके धन्य झालेलो आहोत आणि त्याच्या कृपेनं ही जी पंगत बसलेली आहे त्यामुळे ही पंगत माझी पूर्ण होऊ दे, मग मी तुम्हालाही आतमध्ये प्रवेश देतो. इंद्रदेवतेनं हे ऐकलं आणि बाहेर थांबले. नंतर पंक्ती झाल्यानंतर त्यांनी बोलवल्यानंतर आत गेले. चोखा मेळाने त्याच्यावरनं एकदा नजर फिरवली आणि ते अमृताचा कुंभ शुद्ध झाला, प्रसाद भक्षण केला. चोखा मेळांना इंद्रदेवतेनं आशीर्वाद दिले. पांडुरंगांच्या कृपेची महती त्यांना कळली आणि इंद्रदेवता स्वर्गामध्ये पुन्हा मार्गस्थ झाले. संतांचं महत्त्व काय आहे? संत हे भगवंतापेक्षा कधी कधी श्रेष्ठ ठरतात. कशामुळे? तर त्यांच्या सात्विकतेमुळे, त्यांच्यामध्ये असलेल्या उत्तम भावामुळे. आणि म्हणून देव दगडात नाही, मातीत नाही, काष्ठात नाही, तो कुठे आहे? तर तो भावात आहे. आणि म्हणून सज्जनांचं जेव्हा आपण ऐकतो, साधा शब्दसुद्धा शास्त्रवचन असतं, असा एक उत्तम संदेश या कथेतून प्राप्त होतो. आजची वास्तुटीप. आज आपण या शुक्रवारच्या दिवशी एखादा आपल्यावर अचानक संकट येतं तेव्हा आपण आपल्या कुलदेवतेची प्रार्थना करतो, आपल्या इथल्या स्थानदेवतेची प्रार्थना करतो. आणि म्हणून आपल्या घरामध्ये एखादं श्रीफळ हे नेहमी असावं. आपल्याला जेव्हा अतीव संकट येतं तेव्हा आपण या श्रीफळाकडे, कारण ते श्री म्हणजे देवाचं फळ, नारळ आपण त्याला म्हणतो, तो नारळ किंवा श्रीफळ याला आपण एक नमस्कार करावा, आपलं संकट त्याच्यासमोर बोलावं आणि ते संकट तो श्रीफळ किंवा तो नारळ हा ओढून घेतो आणि आपण त्या संकटातून मुक्त होतो. हा सोपा उपाय आपण करून पाहावा. आज वार शुक्रवार, देवी भगवतीचा वार, म्हणून आज देवीचा एक श्लोक म्हणूया. आजच्या भागाची सांगता करूया. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. राशी भविष्य कार्यक्रमामध्ये मी धनंजय गद्रे गुरुजी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 21 मे 2022, वार शनिवार, वैशाख कृष्ण षष्ठी,